नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पोलीस उपनिरीक्षक निर्मल कुमार भोसले इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. सध्या मुख्य परीक्षेचा सीझन आलेला आहे, त्या अनुषंगाने काही मुलं प्री वारंवार पास होतात मात्र मुख्य परीक्षेमध्ये अडकून पडतात. आता त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ घेऊन आलोय. आता माझे जे पहिल्या प्रीला किंवा दुसऱ्या प्रीला काही मार्क्स होते, त्यात मी कशी इम्प्रूव्हमेंट केली, त्यात कसा मी भर घातला. आता माझ्या पहिल्या प्रीला मला 115 मार्क होते, ते 115 वरून मी डायरेक्ट 154 वर गेलो. आणि ते कसं गेलो आणि त्यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेल, त्यासाठी खास हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. आता त्या गोष्टी सांगतो तुम्हाला कोणत्या कोणत्या असणार आहेत. तर पहिल्यांदा सांगतो आता माझे मार्क्स. आता स्टार्टिंगला 2019 ला माझे मार्क्स 115 होते, ज्यामध्ये पेपर फर्स्टला 51 आणि पेपर सेकंडला 64 असे होते. आता 2019 ला माझा कॉन्फिडन्स असा होता की भरपूर स्टडी झाला होता, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे मला काही कारणास्तव कमी मार्क आले. तर तो तुम्ही बाळगला नाही पाहिजे. तसेच निर्धार केला होता की 150 मार्काचा निर्धार केला होता, पण 2021 ची ऍड पहिल्यांदा झाली आणि 2020 ची ऍड नंतर झाली. तर 2021 च्या ऍडला 150 मार्काचं टार्गेट पकडलं होतं, मात्र थोडा कमी पडलो 3 स्टेपनं. मला 147 मार्क्स आले तेव्हा, त्यामध्ये पेपर फर्स्टला 70 मार्क्स होते आणि पेपर सेकंडला, पेपर फर्स्ट जो लँग्वेजचा असतो आणि पेपर सेकंड जो जीएचचा असतो ज्याच्यामध्ये लॉ वगैरे असतो, तर त्यावर मला 77 मार्क आले होते. अशी टोटल झाली होती 147. त्यानंतर एक महिन्यानी, आता तुम्हाला माहिती आहे 2020 ची ऍड वारंवार पुढे जात होती, त्या दृष्टीने मी पण आपला स्टडी चालूच ठेवला होता. आणि त्याच आता 147 मार्क्स आले होते 2021 ला, त्या कॉन्फिडन्सच्या जोरावर आता 150 मार्क का पाडू नये, आपल्याला 147 येतात तर 150 काय येऊ शकत नाहीत. आणि तो मनामध्ये कॉन्फिडन्स होता. तर 2020 च्या ऍडला एकूण 154 मार्क आले होते. आता वास्तविक पाहता ही 200 मार्क्सची होती 2019 ची आणि 2021 ची 400 मार्क्सची होती. तसे 2020 ची पण 400 मार्क्सची होती. आणि ह्याला आता मी 400 मार्क्स, आता ही व्यापकता खूप वाढली होती आणि मुलांच्या डोक्यामध्ये 400 मार्क्सची एक्झाम आहे. तरी मी डोक्यात एकच ठेवलं होतं, आपली 200 मार्काची एक्झाम आहे आणि तोच फोकस केला होता. आणि कारण 400 मार्क, आता ही तर 115 मार्क आणि 400 मार्क एवढा डिफरन्स मुलांच्या मनामध्ये सवरून झाला की आता कसं जरी काही होत नसलं तरी मेंटली एक प्रेशर असतं. 115 वरून 400 मार्कचं 350 मार्क असे न्यायचे, 300 मार्क न्यायचे. तर त्यासाठी मी एकच फोकस केला की ही आपली 200 मार्काचीच एक्झाम आहे. आणि त्याचा मला पुरेपूर फायदा झाला, कारण इंटू 2 मी कधी करतच नव्हतो, कारण ती 200 मार्काचीच पकडली होती आणि इंटू 2 माझा करणं कधीच केला नाही मी. आता काही गोष्टी करायला पाहिजे. आता 115 वरून 147 वर गेलो, 147 वरून 154 वर गेलो, त्यासाठी मी काही गोष्टी केल्या होत्या ज्या मी 2019 ला चुका केल्या होत्या. त्या चुका कोणकोणत्या आहेत त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. आता मार्क्स वाढवायचे आहेत तर या गोष्टी करायलाच पाहिजे. पहिली गोष्ट अशी, ज्यावेळेस तुम्ही पेपर देऊन येता किंवा एक्झाम देऊन येता त्यावेळेस प्रथम तर तुम्ही प्रत्येक सब्जेक्टला त्या दिवशीच नाही, जेव्हा आन्सर येईल त्या आन्सर केल्यानंतर मार्क्स चेक करतो. मात्र काही कारणास्तव जर मार्क्स कमी आले तर निराश न होता पहिल्यांदा सब्जेक्टनुसार मार्क्स काढायचे, कारण ते तुम्ही दुसऱ्या दिवशीच काम केलं पाहिजे त्याच्यावर, कारण ते पुन्हा जर तुम्ही खोळंबट ठेवलं तर त्याचा उपयोग नाही. पहिल्यांदा तुम्हाला सब्जेक्टनुसार मार्क काढायचे. आता पहिल्या पेपरला इंग्लिश असेल, मराठी असेल, जीएस असेल, त्याच्यामध्ये सब्जेक्टला जे मार्क आले त्या मार्क्समध्ये कसे मार्क वाढवता येतील आणि आपण कुठे कमी पडलो या गोष्टी कुठेतरी तुम्ही पाहायला पाहिजे. आणि मी 2015 ला त्या गोष्टी 2019 ला त्या गोष्टी पाहिल्या, 115 वरून 147 वर गेलो. आता तसे दुसरा पॉईंट असा की एक्झाम मध्ये होणारे सिली मिस्टेक्स असणार. आता एक्झाम मध्ये आपण एक्झाम देऊन तर येतो, मग आपण काय मिस्टेक केल्यात त्या आपण त्या इग्नोर करतो आणि त्या पाहत नाहीत काय मिस्टेक केल्या काय नाही. तर माझं असं म्हणणं की आल्या आल्या किंवा जेव्हा आन्सर की येते
तेव्हा आपण एग्जाम मध्ये काय सिली मिस्टेक केल्यात, आणि सिली मिस्टेक्स सिली मिस्टेक्स ह्याच तुम्हाला तुमच्या पोस्ट पासून दूर नेतात. त्यामुळे जास्तीत जास्त सिली मिस्टेक्स टाळत आणि पुढच्या एक्झामला कसं त्याला फेस करता येईल त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे. दुसरा पॉईंट हा सिली मिस्टेकचा होता. आता तिसरा पॉईंट सांगतो की जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले पाहिजेत. आता काय झालं, 2019 ला मी पेपर वन साठी म्हणजे इंग्लिश साठी जास्तीत जास्त क्वेश्चन सोडवले नाहीत, त्याचा फटका मला बसला. कारण अभ्यास तर भरपूर होता, वाचन केलं होतं, पुन्हा व्हॉकॅप केले होते, शब्दसंग्रह केला होता, मात्र एकच गोष्ट की मी जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवू शकलो नाही आणि त्याचा मला ड्रॉबॅक झाला आणि पहिल्या पेपरला फक्त मला 51 मार्क आले. तर मी विद्यार्थ्यांना सांगतो की जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व करा. कारण या दिवसात आता एक्झाम जशी जशी जवळ येईल तसं तसं मेन्सच्या काळामध्ये रोज एक तरी क्वेश्चन पेपर, ज्यावेळेस आयोगाचा पेपर, ज्या टायमिंगला आयोगाचा पेपर असतो मग 11 ते 12 असतो, त्या टायमिंगलाच तुम्ही टाइम लावून क्वेश्चन पेपर सोडवला पाहिजे. आता चौथी गोष्ट सांगायची मला, ती म्हणजे लँग्वेजचा अभ्यास करत असताना जीएस कडे किंवा मॅथ्स रिझनिंग कडे लक्ष देणे. आता मी काय केलं होतं, पहिल्यांदा लँग्वेजचा अभ्यास करत होतो, लँग्वेजचा अभ्यास असेल, लॉचा अभ्यास असेल, पूर्ण फुल फोकस त्याच्यावर होता, जीएस कडे दुर्लक्ष केलं होतं, त्याचा फटका मला बसला. त्यामुळे मी सांगतो की ही माझी चूक आहे, तुम्ही करू नका ती चूक. आणि जास्तीत जास्त तुम्ही किमान 1-2 तास तरी जीएस ला द्यावे, तसेच 1 तास तरी तुम्ही मॅथ्स रिझनिंगला द्यावा, हरकत नाही. आणि ह्यात तुम्हाला कसं आहे की ह्याला जर वेळ दिला तर तुम्ही कॉम्पिटिशनच्या पुढे जाता आणि तुम्हाला पोस्ट तुम्ही कॉम्पिटिशनच्या तसेच पोस्टच्या पुढे जाता. आता इंग्लिश मराठीच्या बाबतीत काय होतं, इंग्लिश मराठीच्या बाबतीत मुलं काय करतात, बऱ्यापैकी ओव्हरथिंक करतात. आता आयोगाचा पॅटर्न काय, आयोगाचा पॅटर्न तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन वरून पाहिला पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन जास्तीत जास्त अभ्यासले पाहिजे, त्यावरून तुम्हाला आयोगाचा पॅटर्न कळून येतो. आता आयोग जास्त डीप मध्ये जात नाही, जास्त आता काही क्वेश्चन मॉडरेट असतात, काही क्वेश्चन डीप मध्ये असतात, तर बऱ्यापैकी क्वेश्चन वरच्यावर विचारले जातात आणि त्याच्यावर आपण काय करतो, ओव्हरथिंक करतो आणि तो क्वेश्चन चुकवतो. आणि एखादा क्वेश्चन जर आपला आउट ऑफ सिलेबस असा तो स्किप करायचा आणि पुढे जायचं. कारण का, पुढचे दोन जे क्वेश्चन आता आयोगाची स्ट्रॅटर्जीच होती, पुढचे दोन क्वेश्चन साधे असतात, सिम्पल असतात, मात्र मुलं काय करतात की त्या अवघड अवघड प्रश्नामध्ये गुंतून पडतात आणि पुढचे साधे दोन क्वेश्चन चुकून बसतात. त्याच्यामुळे मला हेच सांगायचं की तुम्ही अवघड क्वेश्चन स्किप करा जास्तीत जास्त. आता सहावी एक गोष्ट सांगायचं झालं, इंग्लिश आणि मराठीच्या पॅसेजच्या उतारायचा वारंवार सराव करावा. आता ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा आपण अभ्यास करतो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त ग्रामर असेल, पुन्हा व्होकॅबलरी असेल याच्याकडे लक्ष देतो आणि दुर्लक्ष राहतं ते पॅसेज. आता मी काय केलं होतं 2019 ला, माझे पॅसेजकडे दुर्लक्ष असायचं, इंग्लिशचे पॅसेज तसेच मराठीच्या पॅसेजला. तर माझी विद्यार्थ्यांना हीच विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त पॅसेजचा सराव करा. पॅसेज तुम्हाला आता 10 मार्कला असतात, आता 10 पैकी तुम्हाला 10 मार्क पॅसेज देऊ घेऊन जातात, त्यामुळे जास्तीत जास्त पॅसेजचा सराव तुम्ही केला पाहिजे. आणि जास्तीत जास्त त्यासाठी तुम्ही SSC असेल, CGL असेल ह्याचे क्वेश्चन पेपर मला ऑनलाईन भेटतात, तसेच बाकीच्या इतर एक्झाम असतील, टेक्निकलचे एक्झाम असतील, त्यात पण तुम्हाला पॅसेज तुम्हाला येऊ शकतात आणि ते जास्तीत जास्त सोडवायत. आता पॅसेजचे मार्क आले की समजायचं तुम्ही मेरिटच्या पुढे जाणार आहात. मी पोलीस उपनिरीक्षक निर्मल कुमार भोसले अशाच प्रकारची व्हिडिओ आपणासाठी कायम घेऊन येईल. तर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर ट्यून राहा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा.